हे गाइस, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रणय काटे 001। तर व्हिडिओत पुढे जाण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर आज आम्ही निघालो आहे आणखी किल्ल्यावर जायला। तर आता वाजलेले सकाळचे 10, आम्ही निघालेलो आहे। तर आपण पुढची वाटचाल तिकडे। आम्ही पोहोचलोय आणखायला, चाललोय आता वरती किल्ल्यावर। काय नाव रे भाऊ तुझ? इथलाच का? आपल्याला जायचं आहे आता वरती तिकडे एकदम टोकावर। इकडे पा, इकडे पा, ए स्वानंद इकडे पा। हाय गाईज, आता आम्ही अनकाई मध्ये आहे। काय झाडी, काय डोंगर, ओके मध्ये सगळे। चला, अरे तुम्हाला आपल्या गावातले भेटायचे नाही अनकाई? चला तुमच्या मागितलं ए लेण्यां मध्ये जायचं आपलं। वरती आधी मग बाकी तिकडे जाऊ। गो बाबू, गो बाबू, थांबला आमचा गौरव। काय म्हणतो स्वानंद? काय झाडी, काय डोंगर, आले पाहिजे लावत अकत आता आमचे करण भाऊ एकदम टॉप मध्ये चालले। तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आहे। आता खूप पाऊस येणार आहे असं वाटतंय। हा बाबा, भुरभुर तर चालू झालेली आहे। आता बारीक येतोय, बारीक बारीक पाऊस येतोय। आता आमचा घाम म्हणजे त्याच्यात तो पाऊस। तिकडे या म्हणून लगेच सावध। काय ती झाडी, काय तोडवणार सगळीकडे बाहेर? ऑलरेडी वर वर इकडे आले होते आजी, इकडे इकडे जायचं झाले होते। ए गौरव हळवा तुझी चप्पल झटकर। अरे चल बाबू पटकन चल, थोड्या वेळी तू मरून जायला बसलाय। पप्पू
आता आम्ही प्लेन सर्फेसवर आलेलो आहे. पायऱ्यांचा पूर्ण रस्ता संपलेला आहे. गौरव भाऊ, आता तुम्ही प्लेन सर्फेसवर आलेले, तुम्हाला कसं वाटतंय आता? आम्हाला असं वाटतंय इथूनच रिटर्न जावा. आता असं वाटत नाही गोर जावा म्हणून. आले का या मग? तर आता मंदिरामध्ये आलेलो आहे आम्ही वरती. इकडे सगळे देव वगैरे, दत्ताचं मंदिर आहे. आता दर्शन वगैरे घेऊन झाले, आम्ही चाललोय मोठ्या बाबाच्या मंदिराकडे. आता फ्रंट साइडला आहे मंदिर, दाखवतो मी. ए भाऊ, स्वानंद या झाडावर बस, तुझा प्री वेडिंग शूट करतो. अरे पाणी लई आहे बाबू इथं, सटकायला बसलो बाबा, चिखल आहे सगळा. अरे बाप, पुढं माकडे. आलं आता संपलं, संपलं आता. येऊ दे, येऊ दे, जवळ येऊ दे. अरे खायला नाही, जाऊ दे, पाला सुद्धा खाते बाबू. त्याला खायला पाहिजे होत काहीतरी. इथं माकडे स्वानंद बरोबर त्यांच्या सारखा दिसतोय तू. आता मंदिराजवळ आलेलो आहे आम्ही. इथं चिंचेचे झाड आहे आणि आमचे मेंबर आलेले दर्शन वगैरे घेऊन. झाले, चालले आता आम्ही वरती. आणि या साईडला ही आणखी मनमाड हायवेच्या साईडने दिसते, मनमाड येवला हायवे. हा इथं मनमाड येवला हायवे. हे इथं बॅक साईडला मोठ्या बाबाचं मंदिर आहे. आणि आपण जेव्हा मनमाड येवला रोड हायवेने जातो तर हा बॅक साईडला हायवे, हा इथून हायवे गेलेला आहे. चला यार, मला भी जायचंय. चला आता निघू खाली जाय. चल चल करण दादा, सावकाश चल, चल सावकाश, पाय हळूहळू ठेव, इकडे तिकडे बघून हळू सावकाश. ಹೆಂಗ ಕಡೆ
हँग होतं इथून जायचं का काही कडून जायचं हा अरे आणकई जाते तो तिकडे टनकई येते माहिती तिकडे वरती गावात नाच बसायचं आपले सावगाव कोण उतर दादा ते पैसे सगळं भेटले होय भाई अरे एवढे वरतून आले तर 10 रुपये राहिले आम्ही पहिल्या दरवाजापर्यंत आलेलो आहे खाली आणि ह्या साईडला बॅक साईडला टनकई आहे आता उतरतोय खाली आम्ही आले मित्रांनो तुम्ही कुठून आले नांदगाव नांदगाव लय लांबून आले बाबा तर अशा प्रकारे आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त किल्ला उतरलेलो आहे आता खाली लेण्या आणि जवळ आलेलो आहे लेण्या तरी 101 मीटर असतील इथून 2-3 जण आमच्या बरोबरीचे खाली गेलेले तर आता आम्ही दोघं जण उतरतोय हळूहळू अरे बापरे पायऱ्या लय डेंजर आहे तुम्ही पायऱ्या बघू शकता सोमवारी तर लय गर्दी राहत असेल बाबा मोंड्या अरे येत ते स्लिप होईल अरे आता आम्ही लेण्यांजवळ आलेलो कारण दादा इकडे चालतोय लेण्यांमध्ये जायचं आपण ते माकडे इथं आहे लेणे गौतम बुद्धांचे मंदिर आहे इथं त्याच्यानंतर इथे पण मंदिर आहे आता बंद केलेले जाळे लावून काय दिसायला मार्ग नाही आहे जाळे पूर्ण छोट्या छोट्या बारीक जाळे त्याच्यातून काही दिसत नाही तर अशा प्रकारे आम्ही खाली उतरलेलो आहे आता निघू घराकडे जायला तर हा ब्लॉग इथेच संपवतो तू बोल वावा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा सपोर्ट करा
आमच्या पिकेला सपोर्ट करा, शेअर नक्की करा. थँक्यू.